जय हिंद मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे 04MR अकॅडमी। तर मित्रांनो, आज तुम्ही लेटर हे पाहिलंच असेल सर्व यूट्यूब चॅनलवरती, पण आपण आज सविस्तरपणे जे काही चर्चा आहे ते या लेटर तुम्ही बघत असाल त्यावरती आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आता भरती ही नुकतीच आता ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल, तर त्याबरोबर आपण नेमकं लेटरमध्ये काय आहे ते सांगत सांगत आपण चर्चा करणार आहोत। आणि लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण आपण यापुढील जे काही पोलीस भरतीचे अपडेट येणार आहेत ते आपण टाईम टू टाईम आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटन दाबून ते घंटा ऑन करायची आहे। तर बघा, लेटर हे रजनीश सेठ पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई म्हणजेच पोलीस महासंचालकांचं आहे। तर काय बरेच मित्र म्हणत असतील की आता याच्यावरती सही नाही, तर मित्रांनो सही वगैरे काय नाही आहे, पण काही दिवसामध्ये तुम्हाला हे सहीच्या रूपांतरामध्ये हे लेटर तुम्हाला दिसून येईल। तर बघा काय म्हणत आहे, सन 2019 पोलीस शिपाई सेवेत रिक्त असलेली एकूण 5297 पदे भरण्याकरिता सन 2019 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। सदरची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन कर्मचारी प्रशिक्षण घेत आहेत आणि मित्रांनो ते संपत्ती आलेलं आहे। सन 2020 पोलीस शिपाई पदात घेते बघा रिक्त असणारे एकूण 7231 पदे, तर हे तुम्हाला माहितीच आहेत। तर तुम्ही आता बरेच दिवस झालं 7231 पदे तुम्ही ऐकण्यात आले आहेत, तेही त्यांनी सहित उल्लेख केला आहे। तर भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे, त्यापैकी नक्षलग्रस्त भागातील अत्यावश्यक असणारी पोलीस अधीक्षक गडचिरोली येथील पोलीस शिपाई 289 पदे। तर मित्रांनो ही काही 289 पदे आहेत, ते 7231 वजा करण्यात आलेले आहेत। तर ते वजा करून जी पदे आहेत ते तुम्हाला पुढे दिसणारच आहेत। समादेशक राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 13 वर्षा देसाईगंज गडचिरोली येथील 54 पदे भरण्याबाबत शासनाने विशेष बाब म्हणून सन 2019 भरतीसोबत भरण्यास मान्यता दिली होती, त्यामुळे ती पदे वगळून उर्वरित जी भरती आता तुम्हाला पाहायस मिळणार आहे ऑक्टोबर महिन्यात, ती 6888 इतके पदे मित्रांनो भरवायची आहेत। आणि महत्त्वाचं आता मित्रांनो, आता काय झालेलं आहे तुम्हाला समजून जाईल। तर झालेलं काय बघा, आता ॲप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम तयार करण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या महा आय टी विभागास देण्यात आलेले आहे। तर आता ह्यात मुद्दा काय झालेला बघा मित्रांनो, गेल्या वेळचं जे काय सरकार होतं महाविकास आघाडीचं, तर ते सरकारने काय केलं होतं, त्या सरकारने महाविकास महा आय टी काढून म्हणजेच महापोर्टल काढून त्या ठिकाणी भरती ही जी काय आहे ती भरती महाराष्ट्र शासन गृह विभाग हे राबवणार होतं। परंतु परत आता फडणवीस सरकार आलेलं आहे म्हणजेच शिंदे गटाचं सरकार आहे, तर त्यांनी आता परत महा आय टीकडे दिलेलं आहे, महा आय टीचंकडे तर दिलं त्या हिशोबाने, तर परत हे पहिला लेखी करू शकतात की काय असं दाट शक्यता आता सध्या आहे। कारण महा आय टी गेल्या वेळेस जी काय 2019 जी भरती झालेली आहे ती भरती 2019 भरती महा आय टी मार्फत राबवण्यात आली होती, परंतु त्या महा आय टीने काय केलं, पहिलं लेखी घेतलं परत ग्राउंड आणि त्यानंतर मेरिट लावण्याचं त्यांनी क्रम लावलेला। परंतु आता परत आता हे सरकार आलेलं आहे, तर परत आता त्यांनी जे काय पेपरची प्रोसेस आहे ती महा आय टीकडे दिलेली आहे, आणि महा आय टी काय करेल, पहिला लेखी घेईल परत ग्राउंड घेईल आणि त्याच्यानंतर ना मेरिट लावण्यात येईल। तर हे एक आता मुद्दा फार महत्त्वाचा झालेला आहे, पहिले ग्राउंड की लेखी, तर आता काही दिवसामध्येच कळेल। आता महा आय टीकडे दिलेला पेपर म्हणताना काय शक्यता, मला तर वाटतं की पहिला ग्राउंड सॉरी पहिला लेखी होईल। परंतु असं जर सरकारने केलं तर ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पोलीस भरती जे काही विद्यार्थी 3-3, 4-4 वर्षापासून कष्ट करत असतात त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होण्यासारखा हा GER पास होण्याची शक्यता आहे। तर पुढे बघा,
कामकाज सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर ना म्हणजे जे काय महा आय टीचं सध्या कंपन्या निवड म्हणा किंवा कुठल्या कंपनीला आता पोलीस भरती द्यायची आहे, आता तुम्ही मागं बघितलं असाल की बऱ्याच महा आय टी कंपन्या निवडण्यात आल्या, त्या महा आय टी कंपन्यांनी काही पोलीस भरतीमध्ये भ्रष्टाचार केला, 8-8 लाख 10-10 लाखमध्ये बरेच पेपर फोडले आणि भ्रष्टाचार महा आय टीने का गेल्या वेळेस केलेला आहे, तर त्या भ्रष्टाचार झाल्यानंतरनं जे काही सरकार महाविकास आघाडी सरकार होतं त्यांनी पहिलं आम्ही ग्राउंड करू तेही केलं होतं त्यांनी, आणि गृह खात्याकडे आम्ही पेपर देऊ तेही केलं होतं त्यांनी, पण परत आता ह्यांनी आपले फडणवीस साहेबांनी परत महा आय टीकडे पेपर दिलेला आहे, तर आता बघू निश्चित काय पहिलं ग्राउंड होतं का लिखे होतं, तर आता काही ऑक्टोबर महिन्यातच तुम्हाला पुढच्या महिन्यात समजून जाईल। तर बघा, पोलीस शिपाई भरती प्रक्रिया माहे ऑक्टोबर 2022 पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। तर पहिला आठवडा म्हणजेच कुठला, तर ऑक्टोबरचा पहिला आठवडा म्हणजे तुम्हाला 3 तारीख किंवा 8 तारीख, म्हणजेच पहिल्या आठवड्यात कुठला तारीख येईल आणि त्या तारखेला कुठला, म्हणजेच रविवार, जो काही रविवारपासून तुम्हाला ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारपासून तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट येईल मित्रांनो। तर पुढे बघा, सन 2021 पोलीस शिपाई सर्वात रिक्त झालेले पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे, म्हणजे काय आता 2021 जी काही रिक्त पदे आहेत ते तुम्हाला पुढे ही भरती बघायला भेटणार आहे, तर 2021 रिक्त पदे तुम्हाला निघणार आहेत। तर किती पदं आहेत बघा, त्यामध्ये 12,527 टोटल कॉन्स्टेबलची पदं आहेत, त्यामध्ये SRPचे बघा 722 पदं आहेत, म्हणजे चालक पोलीस शिपाईची पदे आहेत ती, म्हणजे चालक भरती ही 2021 रिक्त आहेत, आणि कॉन्स्टेबलचे 10,404 पदं आहेत। तर पुढे बघा, सन 2019 भरती झालेले नवप्रविष्ट पोलीस शिपाई विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असून त्यांचे प्रशिक्षण माहे डिसेंबर 2022 पूर्ण होणार आहे, म्हणजे जे काही 2019 मुलं भरती झालेले होते त्यांचं आता प्रशिक्षण डिसेंबर महिन्यामध्ये संपणार आहे। त्यानंतर सन 2020 रिक्त पदे भरण्याकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येऊन निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे, म्हणजे मित्रांनो त्यांचं पुढचं नियोजनही ठरलेलं आहे, जे काय आता 2020 भरती त्यांनी आता ऑक्टोबर महिन्यात घेणार आहेत, ते जर भरती झाली तर त्यांचे प्रशिक्षण ते 2023 ऑक्टोबर, म्हणजेच पुढच्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत त्यांनी पूर्ण त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत। तर अशा प्रकारची हे लेटर आहे। सन 2021 पोलीस शिपाई सर्वात रिक्त झालेली एकूण 12,527 पदे भरण्याकरिता शासनाची मान्यता मिळाल्यास सदरची भरती प्रक्रिया माहेदून मार्च 2023 सुरू करण्यात प्रस्तावित आहे, म्हणजेच मित्रांनो आता हे जर भरती झाली 2022 तर हे पूर्ण तुम्हाला डिसेंबर पूर्ण या डिसेंबर महिन्यात पूर्ण भरती प्रक्रिया मेरिट सहित लागलेला दिसेल तुम्हाला 2022। तुमचं लेखी ग्राउंड परत पूर्ण फायनल मेरिट लागेल आणि 2023 नवीन आणखीन एकदा म्हणजे टर्म 2 अशी पोलीस भरती निघणार आहे। तरी आपणास विनंती करण्यात येते की सन 2021 पोलीस शिपाई सहवर्गात रिक्त झालेली 12,500 पदे भरण्यास एक विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात यावी। तर मान्यता काय मित्रांनो, मान्यताही भेटणारच आहे, कारण का इलेक्शन आहे 2024, त्यासाठी त्यांनी 2024 अगोदर हे सरकार 100% पोलीस भरती काढणार म्हणजे काढणार। तर असे हे प्रकारचा व्हिडिओ होता। तर मित्रांनो, याच्या पुढील जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल आणि पोलीस भरतीचे प्रत्येक अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि कोपऱ्याचा जो बेल आयकॉन आहे तो ऑन करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सहज पाहू शकाल। जय हिंद।